सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मंगळवार तळ्यात अचानक मासे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यातील पाण्याच्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मासे मृत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाहूयात ही बातमी. सातारा शहरातील ऐतिहासिक मंगळवार तळ्यात मृत माशांचा खच पडला होता, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. तळ्यात नागरिकांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे या घाणीच्या प्रादुर्भावामुळे पाण्यातील ऑक्सिजन लेवल कमी झाले आणि मासे मोठ्या प्रमाणात मृत झाले. याआधीही अशी घटना घडली असून लाखो रुपये खर्चून मंगळवार तळे स्वच्छ करण्यात आले होते, मात्र हा सर्व खर्च वाया गेला असून नागरिकांच्या मानसिकतेने फटका बसला आहे. नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाला माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळे स्वच्छ केले आणि मृत झालेले मासे बाहेर काढले, तसेच ब्लीचिंग करून पाण्यातील ऑक्सिजन लेवल वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी मृत मासे सापडले. पुन्हा एकदा ब्लीचिंग प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांच्या चुकीच्या वागण्यामुळे तळ्यातील माशांचा जीव गेला असून परिसरातील नागरिकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी तळ्यात घाण व कचरा टाकू नये आणि पर्यावरणाचा व जल प्रदूषणाचा आढावा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सातारा, भारतातील पहिले डिजिटल ब्रॉडबँड एबर आहे. आमचे वैशिष्ट्ये: ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांना विशेष सवलत, दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हृदयाची मोफत तपासणी, महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी मेंदू रोग तपासणी, दारिद्र्य रेषेखाली व आर्थिक मागास घटकांसाठी उपचार व शस्त्रक्रियेसाठी विशेष सवलत. 50 वर्षाची वैभवशाली वैद्यकीय परंपरा रुबी हॉल क्लिनिक. आमचा पत्ता पारंगी चौक एसटी स्टँडच्या पाठीमागे. संपर्क 0212-235-401, 77-73-96-19-29, सकाळी 10 ते 5:30.